ब्रिटिश सरकारनं मुंबईला गेल्याच्या नंतर काढला, त्या राजपत्रित आदेशाचं कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणीसाठी आज आणि कालपासून सुद्धा सांगितलं. मी याच्या अगोदरही सरकारला सांगितलं होतं की तुम्ही ह्या येत्या एक दोन दिवसात विशेष अधिवेशन बोला, या एक दोन दिवसात लगेच, आणि सगळ्या स्वयऱ्यांचा जो आपण कायदा करताय म्हणजे ज्याची नोंद नाही त्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी तातडीनं करा, त्यासाठी विशेष अधिवेशन आज उद्या ह्या दोन दिवसात आपण बोलवा. मागासवर्ग आयोगाने सुद्धा तुम्हाला अहवाल दिला आहे, तो अहवाल शो करून तुम्ही त्याचं कायद्यात रूपांतर करून करा, यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागं घेण्याचा आपण उपोषण सोडता वेळेस शब्द दिला होता, त्याची प्रक्रिया आणखीनही सुरू नाही आहे. आणि चौथा मुद्दा म्हणजे या आमरण उपोषणाचा की हैदराबादचं गॅजेट तुम्ही घेऊ म्हणले होते, ते गॅजेट आणखीनही तुम्ही शिंदेसाहेबाच्या समितीकडे दिलेलं नाही, हे तुम्ही मला 5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे आणि याच ठिकाणी सांगितलेलं आहे, 4 महिन्यापूर्वी याच ठिकाणी सगळ्या मंत्री महोदयांनी आलेल्या सगळ्या त्यांच्यासोबतच्या सचिवांनी सांगितलं की ते घेतलं जाईल. आज 4 महिने उलटून गेलेत, आणखीनही त्या घेतलं गेलेलं नाही. शेवटी माझा नाविलाज आहे. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे शरीर साथ देतं आहे नाही देत यापेक्षा मला माझा समाज मोठा आहे, कारण ज्या समाजाला दैवत म्हणलं ते पोरं उघड्यावर पडून देऊन नाही चालणार. एका जीवाची किंमत करण्यापेक्षा तुम्हाला करोडो जीवाची किंमत करावी लागणार आहे. एक जीव गेला तरी चालतो, पण करोडो जीवाच्या चेहऱ्यावर हसू मात्र दिसलं पाहिजे. सरकारने येत्या ह्या 2 दिवसात अधिवेशन तातडीनं बोलून सगळ्या स्वयऱ्यांचा कायदा पारित करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी, आणि त्याची व्याख्यासुद्धा आम्ही सांगितलेल्याप्रमाणे आम्ही 4 वेळेस दिली त्याचप्रमाणे ती करा आणि तो कायदा लागू करा, यासाठी आमरण उपोषण आता लगेच सुरू झालं 10 वाजल्यापासून. उपोषणाचं स्वरूप कसं असेल, पाणी अन्न काय काय? काहीच नाही, उपचार नाही, पाणी नाही, जेवण नाही, काय जाग काहीच नाही, उपचार नाही, पाणी सुद्धा. आता 15 तारखेला सरकार विशेष अधिवेशन घेणार आहे असं जाहीर केलेलं आहे, तर मग कशाला उपोषण असा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यांनी प्रक्रिया सुरू केली का तर याचं उत्तर नाही. तुम्हाला 10 तारखेपासूनच प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे त्याची. ज्या सगळ्या स्वयऱ्यांच्या कायद्याबाबतची प्रक्रिया तुम्ही जर 10 तारखेपासूनच सुरू केली तर तुम्हाला 14 तारखेला त्याचा पूर्ण मसुदा कायदा पारित करण्यासाठी तयार होईल, आणि मग तुम्हाला त्या सगळ्या स्वयऱ्यांच्या कायद्याची व्याख्यासह तुम्हाला त्याची कार्यपद्धती बनवावी लागणार आहे. त्या मग त्याचं तुम्हाला कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करावं लागणार. 15 तारखेला आहे म्हणजे तुम्ही 15 तारखेला ही सगळी प्रक्रिया करून आणू शकणार आहेत का एका दिवसात? तर ते शक्य नाही. ते तुम्हाला त्याची प्रक्रिया आत्ता सुरू करावी लागणार आहे. तुम्ही गुन्ह्याच्या बाबतची प्रक्रिया सांगताय आम्हाला. तुम्हाला किती उदाहरणं सांगायचे आहेत आम्ही असे सरकारला की तुम्ही न गुन्हे मागं होणारे घेतलेले, न होणारे की ते या आमच्या गुन्ह्यापेक्षाही कितीतरी भयानक मोठाले, ते तुम्हाला घेता आले. तुम्ही एका राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पाठराष्ट्रपती राजवट उठू शकला, म्हणजे सरकारच्या मनात असलं तर काही पण होत आहे. तुम्हाला मराठ्याला जाणून बुजून का द्यायचं नाही किंवा मराठ्यांचेच पोरं का अडचणीत आणायचं? आता आधी सूचना काढली याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मग तुम्हाला द्यायचं तर अंमलबजावणी का थांबवायची? द्यायचं तर मोकळ्या मनानं बिनधास्तपणानं देऊन टाका ना. 30 जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली होती, 10 दिवस झालेले आहेत. या 10 दिवसामध्ये सरकार पातळीवरून प्रशासन पातळीवरून तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे, काय करू शकते? सरकारकडून नाही, काहीच नाही, सरकारकडून काहीच नाही, आणि आम्हाला ती अपेक्षा पण, आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची. तुम्ही ते 15 तारखेला करा किंवा माझं तर सरळ म्हणणं आहे तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा, कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे. तुम्ही अधिवेशन बोलवा, जसं की मंगळवार बुधवार कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते, तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आत्ताच्या, तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. तुम्ही विशेष अधिवेशन हे 1-2 दिवसात बोलवा आणि सगळ्या स्वयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा, त्याचं कायद्यात रूपांतर करून. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे 2 तारखेला, तो स्वीकारून त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बनवा ना. केसेस मागं घेण्याची प्रक्रिया आणि साधा विषय हो, हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीने स्वीकारणं हा साधा विषय आहे.
बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट स्वीकारणं साधा विषय शिंदे समितीसमोर, सातारा संस्थांचं गॅझेट स्वीकारणं हे साधा विषय, कारण त्यावेळेस ते शासक होते, आता तुम्ही शासक आहे, तुम्ही त्याला शासकीय दर्जा द्या ना, जे आम्ही पुरावे नाही तरी घ्या म्हणतोय का आहेत ते पुरावे घ्या म्हणतो, तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतोय, आम्ही आहेत ते पुरावे घ्या म्हणतोय सरकारला, आम्ही असं म्हणत नाही आडमोठपणा की पुरावाच नाही तुम्ही घ्या, पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय, तुम्ही आहेत ते घ्या ना, आता गॅझेट उपलब्ध आहे, आपण सुद्धा वाचलंय त्या दिवशी, मग असणारं घेत नाही म्हणलं म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय, मी नाही सोडू शकत, मी माझी पुन्हा एकदा जीवापणाला लावायची तयारी ठेवलेली, मी माझ्या रायगडाचं दर्शन घेऊन आलेलो शेवटचं, सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासंदर्भात एकच विषय का, किती मागण्या आता या तुमच्या उपोषणाच्या काळामध्ये तुम्ही सरकारकडे ठेवणार आहात, ज्या पूर्वीच्या आहेत सात त्या साठीचे साठी त्यांच्याकडे दिले, पुन्हा एकदा सगळ्यांना एकापासून सांगा, आपलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा याची अधिसूचना राजपत्रित काढली, ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार दिले त्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, व्याख्या त्याची सगळ्या सोयऱ्यांची मराठा समाजात पिढ्यांना पार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या सोयरीकी जुळतात, गणगोतातील लग्नाच्या सोयरीकी जुळतात, त्या राज्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंद नसली तरीही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपण त्यांना 3 महिन्यापासून दिलेली, या व्याख्यासह ती करावं ते एक मुद्दा, ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्यांचे तातडीनं पत्र वितरित करणं, तिसरा मुद्दा ज्या सगळ्या सोयऱ्यांची जे सगळे सोयरे आता प्रमाणपत्र घेणार आहेत ज्याची नोंद मिळाली त्याच्या आधारावर फक्त शपथपत्राच्या आधारावर घ्यावं, तपास करणं ग्रह चौकशी करणं याला खूप किचकट प्रक्रिया आहे, त्या आधारावर घेणं, त्यांच्या परिवारांना ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला तातडीनं, तुम्ही जे मध्ये शिबिरं म्हणले होते लावले ते शिबिरं सगळे बंद आहेत, तुम्ही जे ग्रामपंचायतला चिटकू म्हणले होते ज्याच्या नोंदी सापडल्या त्या पण फक्त राज्यात 8% ग्रामपंचायतला चिटकेले आहेत, फक्त 8%, 92% ग्रामपंचायतला माहीतच नाही की नोंद सापडली कुठं, हे झाले आपले 3 मुद्दे, आपला अंतरवालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागं घेण्याचं इथं त्या आलेल्या 7 च्या 7 मंत्र्यांना उपोषण सोडताना शब्द दिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मीडिया त्यावेळी साक्षाला आहे बांधव सगळे की त्यांनी तो शब्द दिला होता, त्याची प्रक्रिया आणखी सुरू झालेली नाही, हैदराबादचं गॅजेटसुद्धा ते घेऊ म्हणले होते, 5वा मुद्दा आहे आपला की हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि सातारा संस्थांचं म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्या गॅजेटच्या माध्यमातून ते आरक्षणात येणार आहेत, तेही यांनी आत्तापर्यंत घेतलेलं नाही, नेमकं हे करतेत काय आम्हालाच कळत नाही, आणि शिंदे समितीचं काम हे इतकं युद्धपातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे, तिला 1 वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे तिने ते सापडतच राहिले पाहिजेत पुरावे सारखे, त्याच्यासाठी मनुष्यबळ हे 24 घंट्यासाठी त्यांना द्या, आम्ही सांगितलं होतं ते कधीतरी उठतंय आणि सापडायला सुरुवात कधीतरी 8-15 दिवसातून एखाद्या वेळेस ती समिती कुठंतरी येते बसते माघारी जाते, बाकीचे लोक काय काम करतात, लोकांच्या नोंदी असून अर्ज केलेले असून सुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाही, ही काय प्रकार, आणि आपला 7वा मुद्दा की मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे नव्यानं गठीत करा, त्यांनी नव्यानं गठीत पण केला, अहवाल पण घेतला, मग आता ते स्वीकारून त्याचा कायदा तर पारित केला पाहिजे, असे आपण त्यांना 9 मागण्या दिलेल्या आपण त्यांना, परंतु सगळ्या सोयऱ्यांचं याच्यात मुख्य भूमिका ही आहे की सगळ्या सोयऱ्यांची आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे, महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह सगळ्या केसेस मागं पाहिजेत, हैदराबादचं गॅझेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे कारण ते स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटसह आणि सातारा संस्थांच्या गॅझेटसह। दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आज उपोषणाला बसणार आहात, उपोषणाला बसण्याच्या आधीचे हे जे काही 5-6 दिवस होते या कालावधीत सरकारकडून तुम्हाला कोणी संपर्क केला का, सध्याची काही प्रोग्रेस आहे त्याच्याबद्दल सांगितलं का, एकूण प्रमाणपत्र किती वाटप झालेत, नव्याने आणखीन काही नोंदींमध्ये वाढ झाली आहे का, या संदर्भातली काही माहिती दिली आहे का आणि नव्यानं काही आश्वासन दिलं आहे का वेळी? 54 लाखापैकी 57 नंतर झाल्यात वाशीत गेल्याच्या नंतर 54 लाखात त्यांनी 39 लाख प्रमाणपत्र वितरित केलेत असं स्पष्ट त्यांनी शासन निर्णयावरती लिहून दिलं, बाकीच्यांना ज्यांनी त्यांच्या वंशवळी जुळवणं चालू आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला ते पटलं की पटण्यासारखं ते वंशवळी जुळ, पण परिवाराला त्यांच्या द्यायला अडचणी काय येत्या,
जाणून आता वंशावळ तर सिद्ध झाली, ज्याचं प्रमाणपत्र मिळालं त्याची वंशावळ सिद्ध झालेली, त्याला अडचण काय तुम्हाला ताबडतोब द्यायला? त्यामुळं तेही करतोत बोलले, आणि ते शिबिरं त्यांनी बंद केले ते सुद्धा सुरू करायला पाहिजेत लोकांना. त्यात तुम्ही 57 लाख ज्या नोंदी मिळाल्या हे माहीतच नाहीत ना कोणाकोणाला कशाच्या, माहीतच नाही. दुसरा एक मुद्दा आहे, छगन भुजबळांना धमकीचं पत्र आलंय काल, त्याच्यामध्ये असं म्हटलं की काही लोक तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही सावध राहा अशा स्वरूपाचं पत्र दिले. पत्र दिल्यानंतर काही लोक त्यांना संरक्षणाची मागणी करतात, काय असू शकतं हा सगळं? ध्यान महाराष्ट्रातले सगळेच पोलीस त्याला कपडे घाला त्याला पोलिसांचे भंगार विचारायचं, त्याला कोण मारीन कशाला? हो नाही, आपलं म्हातारा माणूस आहे, म्हातारा माणसाला कशाला कोण मारीन? तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती, कोणीच धमकी देऊन देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्माचा. तर म्हाताऱ्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर. तर म्हाताऱ्याला काय अलमारी ते, तू आता तू या असंच जाणार आहे ते टेन्शन टेन्शन टुपकून एखादी रच्ची जाईन, कोण मारीन त्याला उगं कशाला? ते काय लय शहा नाही कधी, अरे आम्ही भेत नाहीत असं तोयासारखे सांगत नाहीत. त्याच्यात कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावाय सांगा, मला अमकं सांगा, मला भेव ये, आम्हाला भेव असून सांगत नाहीत. आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे, तरी आम्ही सांगितलं सरकारला काल त्या सालेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहीत होतं ना, आमच्या गाडीवर कोणाचा टॅम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लावा का काही घातपाताचा प्रकार होता. हे असलं तोयासारखं भंगार चाळे नाही करत आम्ही, आम्ही खेटतो त्याला. काय घडलं होतं माहीत नाही, आम्ही वर गेलो अगोदर, आता नव्हतं सांगायचं, पण ते तिकडून त्यांनी काढलं त्याचं काढलं मला जमत नाही. मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर, जाताना काहीच नव्हतं, सगळ्या गाड्या पायथ्याला लावा लागल्या, वरही जात नाहीत गाड्या 1.5 किलोमीटरवर, पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या, आणि वर जाताना तर काहीच नाही, मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक, म्हणजे एक जास्तीत जास्त 50 मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असाल रस्ता. एक पिकअप सारखं मला पुढं गेल्यावर कळालो, मला तिथं कळायला पाहिजे होतं ते, तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले पाटील, चला आता भरपूर वेळ झाला, माझा तवाच क्लिक झालं, कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प, माझ्या तवाच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडं, पण ते काय सांगितलं नाही, मला काय वाटलं पण नाही, कारण तसं त्यांनी मला जाणूनसुद्धा दिलं नाही, एक माया असल्यासारखं वाटलं, कारण त्यांच्या चलबिचल त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ, पोलिसाच्या चलबिचल, मला नाही काय म्हणले, त्यांच्याच चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय दर, एक पिकअपसारखं काहीतरी मधून आलं आणि ते गिअर फेल झालं असं काहीतरी म्हणलं, ते इतकं स्पीडने आलं खाली, ते उतार डायरेक्ट असं आहे ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्याचा भोगात झाला असतो, पण ते विलासभाऊ म्हणून येतं नाशिकचे, ते आरडले मोठे म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही, म्हणून ते सगळेच वाचले, त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला, त्याला धरलं तर त्याने कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं, म्हणजे मी मंगई चिवटेनंसुद्धा हे सांगितलं हे खरं आहे का कोटत तपासा, त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी, त्याला अटक करू नका, त्याला सोडून द्या, आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही आहे, परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा, त्याने कोणाचं नाव सांगितलं मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं त्यो म्हणलाय जाऊन अशी शक्यता, बघा तुम्ही ते चौकशी करू असू शकतो त्याचं काय सांगता येते, पण तो यासारखे नाही तर आम्ही घात, आम्ही खेटाला लय नाही बारेत, आम्ही डायरेक्ट अंगावर जातो. मी सांगतो असू शकतो असू शकतो, मग ते आलो कुठून त्या किल्ल्यावर आलो कुठून, आम्हाला जाताना तर काही दिसलं नाही वरी, आणि हे बी खालचे सांगते वर चढत बिऊन गेलं नाही, म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं, दिला गिअर फेल झाला म्हणून खाली सोडून, त्याला काय गिअर टाकायची गरज नाही, इतका डायरेक्ट उतार येतो, माणसासुद्धा चालताना दोघा तिथं लागते घाला उतारताना मागं ओढून धरायला लागतं. आम्ही असं सांगत नाही बसत, हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे. हे धोका नाही, मी मरायला भेत नाही, तो सर काय असं पुळका, मी क्षेत्रीय मराठीत आम्ही मरायला भेत नसतो. ते पोलिसाचं संरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का असं मला वाटतं? अरे 3-4 महिन्यापूर्वीचं गरज असताना आता काय ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्या आहेत, सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्या गोळ्या असतात तसं, ते काय आलं एकच ते मरण ना ते एकटं जागू ते संरक्षण एकळं असतं, आमच्या ढकलू आमचं संरक्षण आमच्यापाशी उभारायचं, तिकडं लोक लुटीत नेसू त्याला आमच्या बहुत दिवस तर सभा संपती ते एक दोघाचं काम आहे कधी.
दुसरा मुद्दा तो राहिला तुमच्याकडून, तुम्ही म्हणता भुजबळांना कुणी मारणार नाही म्हातारा माणूस, पत्र जे आलंय ते काय प्रकार असेल? आता त्याला काय माहित काय, त्याने द्यायला लावला असं कोणाला, त्याचं हॉटेल जाळलं होतं पाहुण्यास त्याने बीडचं, तसं ते काय शान आहे का ते? सिरियस कोणाचं घ्यावा? जो प्रामाणिक आहे, दूरदृष्टी ठेवून विचार करणारा मंत्री आहे, कायद्याची चौकट मानणार आहे, जाती तेढ निर्माण करणारा नाही, जनतेला मायबाप मानणार आहे, त्याचं कुठंतरी ग्राहकार हे काय भाव चालल्या सगळ्या दुनियाचं, याचं काय खरं? याला काय त्याला सुचत नाही, रातचे जे स्वप्न पडत असेल ना त्याला ते सकाळी बोलून दाखी दे, भेकड सगळ्या दोन्ही. त्याच्यामध्ये असा मजकूर लिहिलेला आहे, त्यांना जे पत्र आलंय, साहेब तुम्हाला उडवण्याची 5 लोकांनी सुपारी घेतली आहे, ते गंगापूर दिंडोर येथे एका हॉटेलमध्ये थांबले आहेत, तुम्हाला मारण्यासाठी त्यांनी 50 लाखाची सुपारी घेतली आहे, या गुंडापासून सावध राहा, हे 5 जण रात्रीपासून तुमचा शोध घेत फिरत आहेत, त्यांची सागर हॉटेलमध्ये मीटिंग झाले, साहेब तुम्ही सावध राहा, असं मजकूर आहे त्यांना पाठवले. सागर बंगल्यावर कसं काय झाली बैठक? सागर हॉटेलला हॉटेल होय, मला वाटलं सागर बंगला सावध करणारा, तिथे खाली शिंदे आणि देशमुख, शिंदे आणि देशमुखांनी भुजबळांना पत्र लिहिले सावध करण्यासाठी, साहेब सावध राहा. अच्छा, शिंदे आणि देशमुख. आता मला काय सांगताय जेव्हा आता हिंबली, त्याला कोण नाही करणार राव, मी खरंच सांगतो तुम्हाला, ते लय त्यानेच लिहिलं असं हाताने ते पत्र, ते लयच कोडीच आहे ते, केलं कोडीच, त्याने हातानेच खाली नाव टाकले असते शिंदे, ते हॉटेल नाही जाळलं, त्याने जाळलं, त्याचा इमा घेतला असं कचून, त्याने 5 पट आता पैसे खाल्ले पक्का देऊ, त्या हॉटेलचा इमा घेतला असं, कलरचे डबे आणले असते त्याने, त्याच्या बिल्डिंगला देईन पण हॉटला द्यायचा नाही. हिंगोलीच्या सभेचा उल्लेख केला होता, अमरावती सुद्धा झालेलं आहे, आमचेच पोरं खेळले तिथं, तिथले पोलिसांना माहिती काय, आम्हाला काहीच वाटत नाही तिथं, आमचे आम्ही आमच्या व्यासपीठा समोर आमचे पोरं डायरेक्ट उभा केले, ते प्रकार ज्यावेळेस घडला अमरावतीचा का कुडला बहुतेक अमरावतीच ना, ते साक्षीदार आहेत, आम्ही आमच्याच पद्धतीनं त्यांना पोलीस कसं ताब्यात द्यायचं काय करायचं आम्हाला माहीत होतं, एकूणकडे इकडे एक पोलीस त्या तिकडे एक पोलीस, कारण पोलीस संरक्षण कोणाला आहे? जातीवाद करणाराला, सामाजिक शांतता ठेवणाऱ्याला संरक्षण नाही आहे, हे राज्यात राज्यात अशी प्रक्रिया सुरू आहे 10 वर्षापासून, सामाजिक काम चांगलं काम करणाराला नाही, जे जे आडमुठं असेल त्याला संरक्षण, म्हणजे बिगर कामाचे नुसते कोटं घालून हिंडत येत, कामांधामाचे लोकांचे वाटोळं करतात, अशांना द्यायचं काम आहे त्यांचे, म्हणजे ही पद्धत आहे अमरावतीचं, तर आमच्या लोकांनी डायरेक्ट व्यासपीठाला सगळ्यांनी आम्ही आमचंच संरक्षण केलं आणि आम्ही आमचंच दाखवलं आणि आम्ही आमचंच नीट केलं आणि त्याला बहुतेक पोलिसांकडे सुद्धा दिलं. हिंगोली तर तेच होतं, असे कित्येक तरी जागेवरती की ते आम्ही वाच्यता सुद्धा नाही केली, उगं तुम्ही त्याचा विषय काढला म्हणून सांगतो, अरे खेटायचं असतं राज्यात जागायचं आहे म्हणल्यावर आपण सुद्धा सक्षम लागतो, असं भ्याकाडवणी सरकारच्या जीवावर आणि जनतेच्या पैशाच्या जीवावर नाही जगायचं, तुला पैशाच्या जीवावर जगायची सवय लागलेली पहिल्यापासून, आता मिळत नसून तुला काही पाटील. आपण बघितलं की 2 कॉन्स्टेबल किंवा ते झटण्यासाठी सुद्धा नाही असं मी तुम्हाला वाटत नाही का, चांगलं संरक्षण असावं आपल्याकडे, काय म्हणता आवश्यकता नाही आहेत काय असतं दादा, तुम्हाला तसा अनुभव पण आलेला वाईट असं वाटत नाही का, चांगलं संरक्षण असावं, पण आम्ही कणत नाही त्याच्यासारखं हरभरे खाऊ बळत, तू काही खातो मग तुला सांडच नाही लागायची काय होईल, तू नीट खाय ना जरशी, नीट राहाय नीट खाय, तुला पचन भीती वय झालेलं आहे आपलं, मापात बोल, तू असं बोलतो की एखाद्या देशा देशाचं नाही का लई दुश्मनी असते तसं, तू बोलतो असं गेले आणि तुला वाटतं तू तसं बोलल्यामुळे मी भीन तुला, तुला काळा होता तू लाल झाला 7-8 दिवसात, इतकं टेन्शन घ्यायला लागलं तू, आप फुटन ना तू वाटत कुरं येडपाटा, एवढं टेन्शन कशाला घेतो तू, तू वय बी नाही आता, मी चांगल्या चांगल्याला हे करत नाही तो म्हणतो, मी चांगले चांगले अंगावर शिंगावर का अंगावर घेतले मागं म्हणलं होत्या, आता तुम्हाला न घेऊ मी लय नमो नाही, तुम्हाला नादी नको लागू, मी तू पुरी जिरवी मुंबईपर्यंत पोहोचले तेव्हा असं वाटलं होतं का की आता या पुढच्या काळात या विषयासाठी आंदोलन करण्याची गरज नाही, तुम्ही म्हणाले होते की हे एवढं आता नाही तर कधी नाही असं म्हणाले होते, आणि शेवटी आजची वेळ आली, आज उपोषण पुचरंड करण्याची वेळ आली, मला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींमुळं सरकारच्या या सगळ्या भूमिकेमुळं, नाही नाही वाईट वाटायचं नाही आणि विश्वासाचं बी असं पण काय नाही, आणि मी शेवट जे म्हणलो होतो आता हे शेवट आहे, ते कायदा बनवण्यासाठी म्हणलेलं आहे, कारण आम्हाला लय टप्पे दादा मराठ्यांना, बाकीच्यांना सहज मिळतं त्याला सहज मिळत, आंदोलन आम्ही करतो खातो त्यो सहज त्याला मिळतं, आम्हाला मराठा समाजाच्या जातीला सहज काहीच मिळत नाही,
त्याच्यामुळं आम्हाला कायदा बनवण्यासाठी ते शेवटची मुंबईतली धडक होती आमची, आम्हाला माहितीच आहे ना, आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे कायद्याची प्रक्रिया कशी असते, त्याच्यामुळं त्याला 15 दिवसाचा वेळ लागतोच, आम्हाला टक्कर द्यावीच लागणार आहे. पण कायद्यासाठी आमच्यासाठी सगळ्यात मोठी टक्कर गरजेची होती, कारण ते चॅलेंज होतं आम्हाला, खूप मोठं चॅलेंज आमच्यावरती होती, जबाबदारी होती समाजावरती, की सगळ्या स्वयरांचा कायदा हा OBCच्या कायद्यात घालायचा आहे. ती जर वेगळी मागणी असती ना दादा, तर त्याचा शासन निर्णय एका क्षणात झाला असता, पण सगळ्या स्वयरांचा कायदा शासन निर्णयावर नसता टिकला, म्हणून त्याला OBC आरक्षणात 2001 कायद्यात घालणं खूप गरजेचं होतं, आणि ते गेलं आहे. आता ही अंमलबजावणीचं ही लढाई, अंमलबजावणी तर मी घेणार आहे, शेवटी आता सरकारनं ठरवायचं काय करायचं. पण एक सांगतो, माझ्या मायबाप मराठा समाजाला, महाराष्ट्रातल्या, आपल्याला ही अंमलबजावणी घ्यायची आणि हे जिंकायचं, कारण आपला महागुलाल आणि महादिवाळी राहिली आणखी. आणि सरकारलाही सांगतो की तुम्ही गाफील राहू नका, माझा घराघरातला मराठा समाज, जर मला जास्तीचा त्रास व्हायला लागला तर घराघरातला मराठा समाज तुम्हाला रोडवर दिसणार आहे, घराघरातला करोडोत पुन्हा एकदा. दुसरा एक मुद्दा आहे, तुम्ही सातत्याने म्हणतात की मंडल आयोगाला चॅलेंज करणार, त्या संदर्भातली आत्ता तुमची काय भूमिका? नाही, माझी तीच भूमिका त्यावेळेस होती, तीच आत्ता पण, फक्त त्यांनी भूमिका बदलावी गोरगरीब OBCसाठी, ही माझं प्रामाणिक मत. मला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही, पण त्यांनी पडद्याच्या पाठीमागे राहून आमच्या लेकराचा वाटोळ करायला लागला तर मी मंडल कमिशन चॅलेंज करणार. त्याला माहिती आहे मंडल कमिशन कसा चॅलेंज होतो, मलाही माहिती, कारण राज्याने स्वीकारला की केंद्राने स्वीकारला हे त्याला माहिती. मंडल कमिशन माननीय सुप्रीम कोर्टानं तो स्वीकारला की नाही स्वीकारला हे त्याला माहिती, सॉरी, आणि चॅलेंज होतोय का नाही होत हे त्याला पक्का माहिती, म्हणून ते लाज आल्या. पण मला गोरगरिबांचा वाटोळ करायचं नाही, त्याचसारखी वाईट नियत आमची नाही. पण OBC बांधवांना त्याला फोन करून सांगावं, तू नीट राय, तू राजकारणी आहे, तू यासाठी आमचा वाटोळ करू नको, कारण आमच्या लेकराचे मुर्दे पडायला लागले आरक्षणामुळे, तर मीही विचार नाही करणार. मंडल कमिशन त्याला चॅलेंज झालेलं दिसत, त्यालाही दोन मग जे जे सांगितलेलं आहे त्यांनी सिरियस घ्यायचं आणखीन तरी, कारण तो फार संपलेला आहे कार्यक्रम तो, आता तू मोगम पान राहून काही उपयोग नाही तुझा, तुला चांगलं माहिती आहे तू जे मिळून देणार नाही मला ते मी मिळवलेलं आहे. आम्ही तू जर म्हणला ना मंडल कमिशन चॅलेंज होत नसतो आणि तू करून दाखवतो, मी करीत असतो, तुम्हाला चॅलेंज नको दे, फक्त मी गोरगरीब OBC बांधवांसाठी आणखीन पाऊल उचला ना. आम्ही त्याविषयी वकिलांची बैठक घेतलेली 250, एका दिवसात आम्ही याचिका दाखल करणार आहोत, तरी मी नाही म्हणून सांगितलं, थांबा म्हणलं, तो थांबतोय का बघू, कारण मला OBCंचं वाटोळं गोरगरिबांचं करायचं नाही. शेवटी मी भाषणात आणि तोंडापुरतं बोलणार नाही, लहान भाऊन मोठा भाऊ, मी खरोखरच मानतो की आमच्या गावखेड्यात खूप एकमेकावरती माय आहे, प्रेम आहे, ह्या याच्या मूर्खपणामुळं त्यांचं वाटोळं नको. दुसरा एक मुद्दा आहे की जसं भुजबळांना तुमचे कार्यकर्ते सुरक्षेची मागणी करतात, तसंच तुमचे कार्यकर्ते सुरक्षेची मागणी करतात, मात्र तुमच्या समोर किंवा समोर येऊन बोलायला ते भचकतात. त्यांचं असं म्हणणं आहे की जरंगे पाटलांचा घातपात होऊ शकतो, दहशतवादाला धोका आहे, त्यामुळे जरंगे पाटलांना Z+ सुरक्षा द्या, असं काही कार्यकर्त्यांची दबक्या आवाजातली मागणी. नाही, आता हे शेवटी समाजाचं म्हणणं साहजिक आहे, त्यांची माय आहे, त्यांना प्रेमापोटी वाटतं, एकूण चित्र दिसतंय, कारण हे कुंकड बावचाळ्यासारखं बोलतंय, त्यामुळं त्यांना ते एकूण दिसतंय आणि लोकात दुही निर्माण होती. आता मी काल शांत केलं वातावरण, चला ते बी सांगायचं नव्हतं तरी सांगतो, काल कोणचं गाव होतं मला आठवत नाही, श्रीगोंद्याला सभा होती काल, माणसानं बोर्ड काढायला पाहिजे, समजा असतील मतभेद तर एकमेकाची हरकत नाही, म्हणजे मी समजून घेणार आहे, संकेत पण आणि वैचारिक मतभेद समजून घेणार आहे, दुश्मनी नाही, वैचारिक मतभेद असायला पाहिजेत, 100% विचार ते असले पाहिजेत, त्यांनी यांचा बोर्ड लावला तर त्यांनी त्यांचा काढून टाकला, यांनी काढला, हे वैचारिक मतभेद आहे. तुम्ही भगवे झेंडे काढता म्हणजे त्याचं सांगून संपोदे आंदोलन तू काढून दाखवर भगवे झेंडे मग सांगतो तुला. तरीही मी त्या गावात जाऊन शांतता केली, रात्री ते SP सुद्धा खूप झाले तिथले, मी सांगितलं मराठ्यांनी शांतता काढू द्या, काढायचं एकदा आरक्षण मिळू द्या, त्यांनी जरी सांगितलं असतं त्यांना, म्हणजे तुमची एखाद्या गावात संख्या जास्त आहे, काहीतरी गावाचं नाव आहे मला आठवणं, त्या गावाचं नाव आता, तुमची एखादी संख्या आजूबाजूने आम्ही येत ना, मग तुम्हाला तसं करायचं, तुम्हाला मग आता शेवटी खेटायचंच का, मग त्याचं ऐकून तुम्हाला म्हणजे वातावरण दूषित करायचंच का, मग आजूबाजूने बी आमचे गाव आहेत, मग तुमचं एखादं कुठंतरी असेल. तरीही मी ते शांत केलं वातावरण, रात्रीचा विषय सगळ्या मराठ्यांनी टाळ्या वाजल्या आणि सभेतल्या काही OBC बांधव आलेल्यांनी सुद्धा टाळ्या वाजल्या, तिथल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा सांगितलं की याला म्हणतात काम करणं, कारण तो तिकडून सांगतो, कोणतरी PSI तिथला बोलला नुसता म्हणून त्याला SP नोटीस दिली, तू काय केलं माझ्याबद्दल काहीतरी कोणतरी बोललं होतं तर त्याला त्या PI नेलं असेल किंवा बसून ठेवलं असं सोडून दिलं असं, त्याला SP नोटीस देतो, म्हणजे बघा हे पागल त्यो येवल्याचं बधीर झालेलं, चिल्लर चिल्लर कामावर सुद्धा SP फोन आला होता मास्टर ते चिल्लर, आणि त्या गावातल्या लोकांना बळ देणार तू काय म्हणणार, त्यांचे झेंडे काढा बोर्ड काढा,
अरे तुला माहिती आहे का आयुष्याची दुश्मनी लागून जाईन बधीर, तुला आता मरायला टेकलेला आहे. आयुष्याच्या लोकांच्या दुश्मनी लागते तर बांधावर सुद्धा एकामेकाला येऊ द्यायचं नाही. इतकं तर मूर्ख आहे दे, खरंच त्याच्यासारखा बेअक्कल माणूस आणि मंत्री मी भारतात नाही बघितलं. त्याच्या पक्षाला माझी विनंती आहे आजच्या प्रेसच्या माध्यमातून, त्याच्या पक्षातल्या नेत्याला, ते कोण आहे मला नाही माहीत त्यांच्या पक्षातला नेता कोण आहे, त्यांच्या नेत्यांना माझी विनंती आहे, तुम्ही त्याला बळ दिल्यामुळं तुमच्याच जातीला ह्या माझ्या जातीला त्रास व्हायला लागला. तुम्ही बळ दिल्यामुळं जरा थांबवायचा विचार करा, कधी काळी जातीचा विचार करा, जात संपू देऊ नका. हो, कारण तो इतका फडफड करायला लागला आहे आणि किती दिवस करेन आणखी लय झालं तर आता हे निवडणुका पोतकरी. पण तुम्ही एक ध्यानात ठेवा, तुमच्या त्या बळामुळं इकडं मराठा समाजाला खूप त्रास व्हायला लागला आहे. कुठं झेंडे काढन, कुठं बोर्ड काढन, तुम्हाला माहिती आहे तेवढंच एक गाव आहे तिथं बाजून सगळे मराठ्यांचे. उद्या जर दुश्मनी कायमची लागली तर तुला काय होतं, तू बसशीन तिथं झोपशीन येशीत, यांची कायमची दुश्मनी लागन. म्हणून मी रात्री ते शांत ते सगळ्या त्यांच्याच गावात जाऊन सांगितलं परत, मराठ्यांनी शांत राहायचं, अजिबात ओबीसीच्या अंगावर जायचं आणि ओबीसींना सुद्धा यायचं नाही, त्याचं ऐकून आपलं वाटोळ करून घेऊ नका. एकदा जर तेळ पडला ना आयुष्यभर तेळ निघणार नाही. आता ते समाजाचं म्हणणं नाही, समाजाबद्दल मी नाही बोलू शकत. समाजाचं शेवटी माया आहे समाजाला, समाजाला जे वाटतं ते वाटतंय, त्यामुळं समाजात मी काय बोलू. परत समाजाला कसं नाराज मी करायचं, पण सरकार आपल्यासाठी नाही. मी ते कोण बांधव माझ्यासाठी मागणी करते, सरकार आपल्यासाठी नाही. जे शांततेचं आवाहन करतं त्यासाठी सरकार नाही आहे. जे प्रामाणिक कायद्याची मागणी करतं त्याच्यासाठी सरकार नाही आहे. जे आडमुठी मागणी करण, जो जाती तेढ निर्माण करण, जे कोयत्याची भाषा करतो, जो चप्प्या करू नका म्हणतो, जो असे ओबीसी बांधवात मराठ्यात वाद लावतो, त्याला पुरवणारं सरकार त्याला पुरवतो. कारण शेवटी गृह विभाग कसा चालवायचा, तर गृह विभागाचे नवीन नियम आहेत वाटतं की जे असे भाषा बोलल त्याला पूर्वी जायचं. गुन्हे कोणाच्या मागं घ्यायचे, त्यांच्याकडे येणाराचे किंवा त्यांचं ऐकणाराचे, बाकीच्यावर टाकायचे. बहुतेक असे नवीन एक गृह विभागाचे रूल निघालेत वाटतं, बहुतेक रातची माहीत नाही आम्हाला, पण त्यांना पूर्वी जायचं. जे कोणीच काही करत निष्पापती उठलायचे आणि मध्ये टाकायचे, जे करते त्याच्या गळ्यात हाट हिंडून घेऊन टाकायचे चालायचं. असे काहीतरी नवीन नियम निघलेत वाटतं गृह मंत्रालयाचे, त्याला घेऊन फिरायचं संघ, काय अडचण नाही. मग त्यांनी किती घोटाळा केलेला असो तरी त्याला घेऊन फिरायचं, त्याला कपडे घेऊन द्यायचे, त्याला टोपी टावेल घेऊन द्यायचं एक, त्याला सुपारी नारळ द्यायचं, पान द्यायचं खायला, करदोडा द्यायचा त्याला बांधायला नरड्याला नाही कमराला. म्हणजे हे बहुतेक गृह विभागाचे नवीन रूल निघाले, जे ज्या जनतेने त्या राजगादीवर बसवलं त्यांच्याकडे नाही बघायचं, असा नवीन रूल आहे गृह मंत्रालयाचा निघाला वाटतं. अशा भुजबळ यांच्या वक्तव्याची किंवा त्यांनी त्यांच्या ऍक्टिव्हिटीची दखल तुम्ही घेत आहात म्हणून ते चर्चेत आहेत. जर तुम्ही बेदखल केलं तर महाराष्ट्रात फारशी त्याची दखल कोणी घेणार नाही अशी चर्चा आहे. तुम्हाला मी बी नसते घेतले, पण ते बोललं मला नाही निघद्दम. कारण मी काय ते असं कुणाचा रुपये खाऊन पिऊन नाही किंवा कोणाच्या अर्धी भाकर खात नाही, ते बोलला की मी नाही मी दम धरीत नाही. आणि त्याला थांबा, त्याला आता मला एकदा आरक्षण मिळून द्या, त्याच्यात किती दम आहे खरंच मला एकदा बघायचंच. आणि ते लईच वळवळ करतोय ना आणि लोकात आमच्यात वाद घालतोय ना. तसं तुम्हालाही वाटतं का की तुम्ही दखल घेत आहे म्हणून त्यांची राज्यामध्ये चर्चा आहे किंवा त्यांची लोक दखल घेत आहेत? नाही, संपलेलंच होतं ते, आणि ते मधून आलं तर त्याला कुणी गिनीतच नव्हतं, परत जाणार होतं वाटतं ते मध्ये, पण थांबेल कारण गृह मंत्रालयाचे काही रूल आहेत, काही केसे मागं घ्यायचे, त्याच्यामुळं वाचला ते असं आहे ना ते, कारण नवीन रूल आहेत आणि आमच्यावर केसे टाकायचे रूल आहेत नवीन, काही नाही केलं तरी बी आमच्यावर टाकायच्या मराठ्यावर. तुमचा असा दावा आहे का की मंत्री भुजबळ यांचं पुनर्जीवन तुम्ही त्यांना पुनर्जीवन दिलेलं आहे? हा, मी काय पुनर्जीवन दिलं तर बाद गेला हातात असतं तर मी काय आलं केलं असतं. तुम्ही जर दखल घेतली नसती तर एवढे चर्चेत आली नसती असं म्हणणं आहे. मग ते खोटे आणत आहे ना प्रश्न विचारला, ते शिंगाड मोडायला बैल बघितलेला आहे तुम्ही, तसं तसं काम आहे त्याचं, ते आतून पडद्या मागून ते काड्या करताय ना, त्याच्यामुळे त्याला पुढं घ्यावं लागत मागं कवर तू, ते असं आहे ते पुढं येणं, त्याला हिंगुळ लावायचं आहे त्याला, पण ते येणं पुढं. मूळ विषय आता तुम्ही म्हणताय की एक दोन दिवसात अधिवेशन घ्या आणि कायदा करा, विषय मार्गी लावा, पण 15 तारखेला नियोजित विशेष अधिवेशन घ्यायचं सरकारने जाहीर केलं ठरवलेलं आहे, तर असं कसं होईल लगेच्या लगेच 15 ऐवजी लगेच्या लगेच घेणं शक्य होईल? शक्य आहे, कॅबिनेटला अधिकार आहे, शक्य विशेष अधिवेशन बोलवणं कॅबिनेटला ते शक्य आहे. आणि
राष्ट्रपती राजवट पाठवत होती, काय अडचण नाही आहे. सरकारच्या मनात असल्यावर काय होतं, काही पण राष्ट्रपती राजवट पाठवली 4:30-5 वाजता. याच मुद्द्यावरून तुमचे तुम्हाला जो विरोध करणार आहेत, विरोधक असतील कुणीतरी, जे कोणी असतील, ते त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी सांगितलं म्हणून ते करायचं का सरकारनं, तेच म्हणताय ना येडपड. दुसरं कोण म्हणतंय महाराष्ट्राला, एक ओबीसी बांधव म्हणत नाही, एक मराठा म्हणते ते बुंगारी सगळ्या दुनियाचं कुठून आले, तेच म्हणतंय. चष्म्याचं काचा बदले ना काय व्हाय ना, दिसाना निसाना त्याला काही, तेच म्हणतंय. फक्त ते म्हणत तसं, अहो उलट आम्ही म्हणतो तसं नाही, त्यो म्हणतो तसं व्हायला लागले आमच्या पोरावर केशी. आता मला सांगा, ओबीसी बांधव मराठा बांधव दोघं नाचत येते, डीजे फीजे लावलं, आता एक आनंद असतो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आनंदात. ते गाणं कुणी आणलंय कुणी मला नाही माहिती, ते म्हणतो मग आपलं गाण्यासाठीच केशी करायला लावतो, इतकं तर खालच्या दर्जाचे राहू दे. मंत्री असलं सांगत असतो का, आणि ते केशी केल्यामुळे पोराला काही वाटाना, मग ते जाऊन द्या, त्यांनी सांगितलंय ना नाशिकवाल्यांनी, होऊन द्या म्हणतात. मग म्हणजे इतकं चिल्लर गोष्टीवर ध्यान देतात, इतकं तर बुंगारी सुरू झालेला आहे. उपोषण किती दिवस चालेल हे सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे, पण या काळामध्ये काही शिष्टमंडळा येण्यासाठी चर्चा करण्यासाठी स्कोप आहे का, तुम्ही सांगताय? नाही, ते पहिल्यापासूनच नाही, ते आमच्यावर ढकली. मी ते किती हुशार आहेत, मी त्यांच्यापेक्षाच आभार आहे. हां, ते म्हणते ते दार बंद केले तर कसं जावं, तिकडे दार उघडी दी म्हणा तुला जावं येतं. हां, म्हणजे खोटं सांगायचं तिकडे, त्यांना आमच्याकडे जर यायचं नसलं ना, मुंबईचं सुद्धा तुम्हाला ट्रॅप ट्रॅप सांगतो, त्याच प्रकार होत आहे मागचे सांगितलेले, तेच प्रकार होत. आमच्या तोंडातून निघून जावं चर्चेत दार बंद, म्हणजे जनतेला सांगायला मोकळे ते. आम्हाला जायचं होतं राव त्यांच्याकडं, आणि त्यांना यायचं होतं का आमच्याकडं, तर नाही यायचंच नव्हतं. पण आम्ही तसं म्हणल्यामुळे त्यांना जागा पाहिजे होती, ते येऊ नका म्हणले, आम्ही त्यांना रस्त्यात जाऊन ते मिटविलं असतं, त्याच्यामुळे दार उघडी हे बी सुरू आहे. ये चर्चेतून काय फक्त अंमलबजावणी, बाकी बोलायचंच नाही त्यांना. अंमलबजावणी तुला जशी दिस तशी दि, आम्ही सांगितलं कायदेशीर पर्याय तुला, अधिवेशन घे तसे घे. तुझी दुसरा पर्याय असला राष्ट्रपती राजवट रात्रीतून उठायसारखा, कारण रात्रीचे काही येगळे तर उरले जाऊन, तसं काय असलं तर त्याच्यात बसू, काय अडचण नाही. स्कोप नाही, स्कोप म्हणजे काय, सगळे रस्ते मोकळे आहेत, काही अडचण नाही. आता तुम्ही उपोषण सुरू केलेलं, उपोषण सुरू होऊन तुमचं 20 मिनिटं झालेली आहे, या कालावधीत तुमचं आता सरकारला सूचना काय आहेत, इशारा काय? सगळ्या स्वाऱ्यांच्या कायद्याची व्याख्यास त्याचं कायद्यात रूपांतर करून ओबीसी आरक्षणाच्या कलमात त्या कायद्यात घेऊन त्याची अंमलबजावणी करणे, कायद्यात रूपांतर करून तातडीनं अंमलबजावणी करणे, विशेष अधिवेशन बोलून या 1-2 दिवसात तुम्ही सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर करून करा. मागासवर्ग आयोगानं तुम्हाला अहवाल दिलेला आहे, तो स्वीकारून टिकणारा कायदा बनवा हे सरकारला सांगणे. हैदराबादचं गॅजेट घ्या, मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या, सातारा संस्थांचं घ्या, कारण शासक त्यावेळेस ते होते, आता तुम्ही आहेत. शिंदेसाहेबाच्या समितीकडे देऊन त्याला शासकीय दर्जा देऊन ते लागू करा हे त्यांच्याकडे. अनंतरवाली सह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घ्या, असे त्यांना 8-9 दिलेले. मात्र सगळ्या स्वाऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आणि ज्याची नोंद मिळाली नाही, ज्याची नोंद मिळाली त्याच्या आधारावर एक प्रमाणपत्र त्या कायद्यातून मला बघायचं. चलो, धन्यवाद. मागणी नाही आपली, अंमलबजावणीची मागणी ते सुरक्षा फरक्षा जाऊ जयस्वाल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.